नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट स्लोप ऑफ लाईनचा अभ्यास करून त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 5.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथसाठी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वी या चॅनलवर अपलोड झालेले सर्व व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे यापुढे या चॅनलवर अपलोड होणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूयात कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टरमधील नेक्स्ट कन्सेप्ट स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप हा जो शब्द आहे त्याला मराठी सामानार्थी शब्द आहे चढ, आणि चढ ही जी संकल्पना आहे किंवा चढ हा जो शब्द आहे तो आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. चढ किंवा उतार या संकल्पना आपल्याला ज्ञात आहेत. त्यामध्ये आपण ही संकल्पना समजावून घेणार आहोत. इथे पहा, एक चित्र आपल्या समोर दिसत आहे. इट इज अ पिक्चर ऑफ होम. या ठिकाणी रूफ ऑफ द होम म्हणजे घराचं जे छत आहे त्या छताला थोडासा उतार दिलेला असतो. हा जो उतार आहे यालाच मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये स्लोप असंही आपल्याला म्हणता येईल. मग स्लोप म्हणजे नेमकं काय असतं ते आपण या कन्सेप्टमध्ये समजावून घेणार आहोत. हा जो स्लोप आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा जो उताराची जी रेषा आपल्याला दिसते त्या रेषेनं समांतर रेषेला म्हणजे जमीन समांतर किंवा क्षितिज समांतर रेषेशी केलेला जो कोण आहे तो कोण या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यावा लागणार आहे. जर समजा ही क्षितिज समांतर रेषा असेल, हॉरिझॉन्टल लाईन असेल, तर ही जी छताची रेषा आपल्याला दिसते आहे हिनं या लाईनशी केलेला धन दिशेचा जो कोण आहे तो कोण या ठिकाणी थीटा दिसतो आहे. मग या घराचं जे छत आहे त्या छताचा स्लोप कसा काढायचा ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी समजावून घेणार आहोत. यासाठी आपण या ठिकाणी कार्टेशियन प्लेन पाहूयात, कार्टेशियन प्रतल पाहूयात. हे दोन अक्ष आहेत, हॉरिझॉन्टल ऍक्सिस इट इज नोन ऍज एक्स ऍक्सिस अँड व्हर्टिकल ऍक्सिस इज नोन ऍज वाय ऍक्सिस अँड देअर इंटरसेक्शन पॉईंट इज कॉल्ड ऍज ओरिजिन अँड इट इज डिनोटेड बाय ओ. जर समजा या कार्टेशियन प्रतलामध्ये आपण एक रेषा काढली, या रेषेला आपण नाव दिलेलं आहे एल. या रेषेनं जर समजा एक्स अक्षाशी धन दिशेशी केलेला जो कोण आहे तो एक आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावा लागेल. किंवा एल या रेषेवरती आपण दोन पॉईंट घेऊयात. इफ ए एक्स वन वाय वन अँड बी एक्स टू वाय टू आर एनी टू पॉईंट ऑन लाईन एल देन द स्लोप ऑफ लाईन एल इज, म्हणजे आपल्याला जर समजा या रेषेचा स्लोप किंवा चढ शोधायचा असेल तर या रेषेवरील कुठलेही दोन बिंदू आपल्याला घ्यावे लागतील, त्यांचे निर्देशक आपल्याला माहिती असावे लागतील. या ठिकाणी आपण ए आणि बी हे दोन बिंदू या एल या रेषेवरती आहेत असं आपण गृहीत धरूयात. त्यांचे निर्देशक एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू हे आहेत. या ठिकाणी आपण ते बिंदू दर्शवूयात. दिस इज अ पॉईंट ए हॅव्हिंग कॉर्डिनेट एक्स वन वाय वन अँड दिस इज अ पॉईंट बी हॅव्हिंग कॉर्डिनेट एक्स टू वाय टू. जर एल या रेषेवरील ए आणि बी या दोन बिंदूंचे निर्देशक आपल्याला माहिती असतील तर या निर्देशकांवरून या रेषेचा चढ म्हणजे स्लोप दाखवण्या किंवा शोधण्याचं जे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, तो असणार आहे स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूंचे निर्देशक त्या रेषेवरील आपल्याला माहिती असतील तर या सूत्राचा उपयोग करून आपण या रेषेचा चढ शोधू शकतो. किंवा जर समजा आपल्याला त्या रेषेवरील कोणत्याही बिंदूंचे निर्देशक माहिती नसतील मात्र या रेषेनं एक्स अक्षाबरोबर धन दिशेशी केलेला जो कोण आहे तो जर आपल्याला माहिती असेल, एक नेहमी लक्षात ठेवा की आपण आता 9वीला अभ्यासलेला आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये असलेला जो अँगल आहे तो अँगल पॉझिटिव्ह असतो, जो अँटी क्लॉकवाईज असतो, म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या भ्रमणाच्या विरुद्ध दिशेने, ज्याला आपण प्रतिघटिवत असं म्हटलेलं आहे, तो कोण जर आपल्याला माहिती असेल या ठिकाणी हा जो कोण आहे हा या डायरेक्शनला गेलेला आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून हा पॉझिटिव्ह असेल. हा जर पॉझिटिव्ह अँगल आपल्याला माहिती असेल तर म्हणजे या ठिकाणी काय म्हटले पहा, इफ लाईन एल मेक अँगल थीटा विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस देन स्लोप ऑफ लाईन एल इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला टॅन थीटा. म्हणजे ज्यावेळी आपल्याला हा अँगल धन अँगल जो आहे पॉझिटिव्ह अँगल जो माहिती आहे त्यावरून आपल्याला टॅन थीटा या सूत्रावरून आपल्याला या रेषेचा कल शोधता येईल. म्हणजे
रेषेचा सॉरी रेषेचा चढ जो आहे याला हा जो अँगल आहे याला आपण कल असं म्हणतो मराठीत. जर हा अँगल आपल्याला माहिती असेल तर हे सूत्र आपल्याला वापरता येईल, किंवा या रेषेवरील दोन बिंदूंचे निर्देशक माहिती असतील तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल. या दोन फॉर्म्युल्यावरती आधारित आपला प्रॅक्टिस सेट पुढे असणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. पहिला मुद्दा आहे द स्लोप ऑफ लाईन स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस अँड एनी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज ऑलवेज झिरो. म्हणजे एक्स अक्षाचा जो चढ आहे तो चढ किंवा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या सर्व रेषा ज्या आहेत त्या सर्व रेषांचा चढ हा झिरो गृहीत धरत असतो, तो शून्य असतो. सेकंड थिंग इज द स्लोप ऑफ वाय ॲक्सिस अँड ऑफ एनी लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस कॅन नॉट बी डिटरमाइंड. म्हणजे जर एक्स अक्षाला लंब असणारी रेषा असेल म्हणजेच वाय ॲक्सिस असेल किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल अशा लाईन्स असतील तर अशा रेषांचा चढ आपल्याला शोधता येत नाही. कारण जर आपण टॅन थिटामध्ये या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल जर थिटा आपण टाकला तर टॅन 90 इज नॉट डिटरमाइंड, इट इज नॉट डिफाईन्ड, ते अव्याख्येय आहे. म्हणून आपल्याला वाय अक्षाचा चढ जो आहे तो शोधता येत नाही, किंवा वाय अक्षाला समांतर असणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांचाही चढ आपल्याला शोधता येत नाही. कारण वाय अक्ष आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांनी एक्स अक्षाबरोबर धन दिशेशी 90 अंशाचा कोन केलेला असतो आणि टॅन 90 हा नॉट डिफाईन्ड अव्याख्य असल्यामुळे आपल्याला वाय अक्ष किंवा वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचा चढ सांगता येत नाही. ही दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तिसरी जी बाब आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, जी आपल्याला उदाहरणे सोडवताना लागणार आहे, ती म्हणजे पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स. म्हणजे समांतर रेषा जर असतील तर त्या सर्व समांतर रेषांचे चढ हे समान असतात. या गोष्टीचा या बाबीचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. म्हणजे आता आपल्याला ह्याच्या दोन बाबी आहेत, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज झिरो अँड स्लोप ऑफ वाय ॲक्सिस कॅन नॉट बी डिटरमाइंड, या आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर स्लोप काढण्याचे दोन फॉर्म्युले आपण पाहिले, स्लोप इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजे त्या रेषेवरील दोन बिंदूंची निर्देशक आपल्याला माहिती असतील तर त्यावरून आपल्याला या फॉर्म्युल्याचा उपयोग करून स्लोप काढता येणे शक्य आहे. किंवा त्या रेषेनं एक्स अक्षाशी धन दिशेशी केलेला जो कोन आहे ज्याला आपण कल असं म्हणतो तो अँगल जर आपल्याला माहिती असेल तर टॅन थिटा हा फॉर्म्युला उपयोगात आणून आपण या रेषेचा कल चढ शोधू शकतो, ज्याला आपण स्लोप असं म्हटलेला. स्लोप ऑफ लाईन इज ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल एम. म्हणजे चढ जो आहे रेषेचा तो एम या स्मॉल लेटरने आपण दर्शवणार आहोत, दुसऱ्या लिपीतील अक्षराने दर्शवणार आहोत. या बाबींचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 5.3. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, अँगल्स मेड बाय लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. म्हणजे आपल्याला त्या रेषांनी एक्स अक्षाशी केलेला जो पॉझिटिव्ह अँगल आहे त्या पॉझिटिव्ह अँगल आपल्याला दिलेला असेल तर त्या रेषांचे चढ आपल्याला शोधायचे आहेत. फर्स्ट अँगल इज 45 डिग्री. म्हणजे अशा रेषेचा चढ आपल्याला शोधायचा आहे की ज्या रेषेनं एक्स अक्षाशी पॉझिटिव्ह 45 डिग्रीचा अँगल क्रिएट केलेला आहे. मग या ठिकाणी आपला थिटा जो असणार आहे तो थिटा असणार आहे 45. आणि जर आपल्याला थिटा दिलेला असेल तर आपला फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफोर स्लोप एम इज इक्वल टू टॅन थिटा. स्लोप कॅन बी डिनोटेड बाय स्मॉल लेटर एम. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ थिटा इन दिस फॉर्म्युला, वी गेट टॅन 45 अँड वी नो द व्हॅल्यू ऑफ टॅन 45 इज 1. देअरफोर स्लोप ऑफ दिस लाईन इज 1. म्हणजे या रेषेचा चढ हा 1 आहे. या ठिकाणी आपल्याला आपण आत्ता 9वीमध्ये ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमध्ये टॅन जे रेशो आहे गुणोत्तर आहे त्याचे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपल्याला हे सहज सोपं शोधता येईल. एक मार्गाचं एक्झाम्पल आपल्याला असू शकेल. सेकंड एक्झाम्पल इज 60 डिग्री. हिअर थिटा इज 60 डिग्री. देअरफोर स्लोप एम इज इक्वल टू टॅन थिटा, दॅट मीन्स टॅन 60 डिग्री अँड व्हॅल्यू ऑफ टॅन 60 डिग्री इट इज स्क्वेअर रूट 3. दॅट मीन्स स्लोप ऑफ दिस लाईन इज स्क्वेअर रूट 3. नेक्स्ट एक्झाम्पल 90 डिग्री.
आता 90 डिग्रीच्या बाबतीमध्ये आता आपण पाहिलेलं आहे की एक्स अक्षाशी जर 90 अंशाचा कोन तयार केलेला केलेली रेषा असेल तर ती वाय अक्षाला पॅरल असेल किंवा वाय अक्ष असेल, आणि वाय अक्षाचा आपल्याला स्लोप हा शोधता येत नाही. मग तो तसा येतोय का, त्या फॉर्म्युलेला आपण पाहूयात. यर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, देन स्लोप एम इज इक्वल टू टॅन थिटा, दॅट मीन्स टॅन 90 डिग्री, अँड व्हॅल्यू ऑफ टॅन 90 डिग्री इट इज नॉट डिटरमाइंड, देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन इज नॉट डिटरमाइंड. या रेषेचा चढ आपल्याला सांगता येत नाही हे आपल्याला या एका मार्काचं एक्झाम्पल आपल्याला परीक्षेत येऊ शकतो. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट, म्हणजे दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ आपल्याला शोधायचा आहे. त्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले असतील. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, ए 2 3 अँड बी 4 7. आता यावरून आपला फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन ए बी. आता ही लाईन जी आहे ती ए आणि बी या बिंदूतून जाते जातात, त्या रेषेचं नाव असणार आहे ए बी. मग या ए बी या रेषेचं आपल्याला स्लोप काढायचा आहे. ए आणि बी चे निर्देशक आपल्याला दिलेले आहे. यावरून आपल्याला फॉर्म्युला आहे y2 - y1 इज डिवाइडेड बाय x2 - x1. यासाठी x1 x2 y1 y2 यांच्या किमती ज्या आहेत त्या किमती आपल्याला लिहून घ्यावं लागतील. x1 is 2 y1 is 3, x2 is 4 y2 is 7, x1 y1 x2 y2. या किमती फक्त आपण काळजीपूर्वक लिहायच्यात. नाव स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला इज y2 - y1 / x2 - x1. नाव पुट द व्हॅल्यूज ऑफ y2 y1 x2 x1, वी गेट 7 - 3 / 4 - 2. नाव सपरेशन ऑफ दिस नंबर्स इज 4 अँड डिनोमिनेटर इज 2. इफ वी सिम्प्लिफाय वी गेट स्लोप ऑफ लाईन ए बी इट इज 2. या रेषेचा जो चढ आहे तो आपल्याला 2 मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, पी -3 1 अँड क्यू 5 2. वी वॉन्ट टू फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू दिस 2 पॉइंट पी अँड क्यू अँड देअर कॉर्डिनेट्स आर गिवन. नाव x1 is -3, y1 is 1, x2 is 5 y2 is -2. नाव स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू अगेन द फॉर्म्युला इज सेम, y2 - y1 / x2 - x1. दॅट मीन्स -2 - 1, व्हॅल्यू ऑफ y2 is -2 - 1, अँड x2 is 5 - x1 is -3. या ठिकाणी आपण ब्रॅकेट टाकले, हे ब्रॅकेट आपण काढून बघूया. -2 - 1 / 5, -3 ना addition of numbers in denominator is -3 and upon 8. या दोघांचे साइन सेम असल्यामुळे त्यांचे ऍडिशन हे -3 येणार आहे. आन्सरला बिगेस्ट नंबर साइन येईल आणि या दोघांचे ऍडिशन 5. याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. दिस इज द स्लोप ऑफ लाईन पी क्यू. ना अनदर एक्झाम्पल, पी 0 - 3 अँड एस 0 4. हिअर x1 is 0 y1 is -3, x2 is 0 and y2 is 4. ना slope of line TS is equal to y2 - y1 / x2 - x1. That means 4 - -3 / 0 - 3. Minus minus becomes positive. 4 + 3/0, that means 7/0. आता या ठिकाणी डिनोमिनेटर 0 आहे. कुठल्याही संख्येला 0 ना डिवाइड करणं ही निरर्थक क्रिया आहे, त्याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. दॅट मीन्स answer is not determined. That means slope of line TS is not determined. ते निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही, हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आणखी 3 एक्झाम्पल्स बाकी आहेत. सोपी एक्झाम्पल्स असल्यामुळे तुम्हाला मी ते सरावासाठी घरी ठेवतोय, त्याचा सराव करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. म्हणजे दिलेले जे बिंदू आहेत ते बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे आपल्याला पडतायचं आहे. याही मध्ये आपल्याला एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत, पैकी मी 2 एक्झाम्पल सोडून देणार आहोत. स्लोप या संकल्पनेचा उपयोग करून आपण दिलेले जे बिंदू आहेत ते बिंदू कोलिनियर म्हणजे एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, ए -1 - -1, बी 0 1 अँड सी 1 3. आपल्याला ए बी आणि सी हे 3 बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे पडतायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण दिलेल्या पॉईंटवरून x1 y1 x2 y2 यांची किमती लिहून घेतल्या होत्या, परंतु या ठिकाणी आपण डायरेक्ट x1 y1 x2 y2 च्या किमती
फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहोत, त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या क्रिया करणं गरजेचं आहे. आता हे पॉइंट्स जे आहेत, हे पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला कसं चेक करता येईल, तर आपण सुरुवातीला ए बी या लाईनचा स्लोप काढणार आहोत, नंतर मग आपण बी सी या लाईनचा स्लोप काढूयात आणि नंतर ए सी या लाईनचा स्लोप काढूयात. जर तीनही लाईन्सचे जे स्लोप आहेत म्हणजे ए बी लाईन, लाईन बी सी अँड लाईन ए सी, या तिघांचेही स्लोप जर सेम असतील तर याचा अर्थ असा होईल की तीनही पॉईंट्स एकाच रेषेवरती आहेत, कारण त्या रेषेचा स्लोप समान येतो, म्हणजे ते पॉईंट्स कोलिनियर असतील. म्हणजे तीनही रेषांचे जर स्लोप इक्वल आले तर पॉईंट्स कोलिनियर असतील, आणि जर स्लोप वेगवेगळे आले, डिफरंट आले, डिस्टिंक्ट आले, तर मात्र त्या ते पॉईंट जे आहेत ते नॉन कोलिनियर असणार आहे. आपण चेक करूयात. सुरुवातीला आपण ए बी या लाईनचा स्लोप काढूयात. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन, आपण डायरेक्ट घेतलेला आहे. आता ए आणि बी या पॉईंटचे कॉर्डिनेट आपण गृहित धरणार आहोत. बी हा आपण सेकंड पॉईंट घेतला आहे, दॅट मीन्स वाय टू इज वन अँड वाय वन इज निगेटिव्ह वन, अँड वाय एक्स टू इज झिरो अँड वाय टू एक्स वन इज निगेटिव्ह वन. या किमती आपण या ठिकाणी ठेवूयात. म्हणजे पहा, हा वाय टू आहे, हा वाय वन आहे, त्यानंतर हा एक्स टू आहे आणि हा एक्स वन आहे, त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवूयात. वन मायनस निगेटिव्ह वन अँड डिवायडेड बाय झिरो मायनस निगेटिव्ह वन. इथे आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दॅट मीन्स वन प्लस वन डिवाइड बाय झिरो प्लस वन, दॅट मीन्स टू डिवाइडेड बाय वन, दॅट मीन्स टू. टू इज द स्लोप ऑफ लाईन ए बी. आता आपण बी सी या लाईनचा स्लोप करूयात. स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. आता इथं सी हा सेकंड पॉईंट आहे, याचे आपण एक्स टू आणि वाय टू, तर याचे एक्स वन आणि वाय वन होणार. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ वाय टू इज थ्री अँड व्हॅल्यू ऑफ वाय वन इज वन, एक्स टू इज वन अँड एक्स वन इज झिरो. पुट दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला, we get 3 minus 1 divided by 1 minus 0, that means 2 minus 1, 2 divided by 1, that means 2. Again, the slope of line BC is also 2. Now, find out the slope of line AC. Slope of line AC is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 is 3, y1 is negative 1. x2 is 1 and y2 is, sorry, x1 is negative 1. Put these values in this equation. 3 मायनस निगेटिव्ह वन अँड वन मायनस निगेटिव्ह वन. निगेटिव्ह निगेटिव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह, ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करूयात. दॅट मीन्स 3 प्लस वन डिवाइडेड बाय वन प्लस वन, दॅट मीन्स 4 डिवाइडेड बाय 2. इफ वी सिम्प्लिफाय वी गेट 2. नाव फ्रॉम दीज थ्री इक्वेशन्स वी कॅन से दॅट स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए सी. म्हणजे या तीनही रेषांचे स्लोप किंवा चढ जे आहेत ते समान आहेत, याचा अर्थ त्या तीन वेगवेगळ्या रेषांपासून एकच रेषा आहे आणि त्या रेषेवरती ए आणि बी आणि सी हे तीन वेगवेगळे तीन बिंदू आहेत. याचा अर्थ ए बी सी हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. दॅट मीन्स स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए सी. दॅट मीन्स पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे हे तीन एक रेषीय बिंदू आहेत. या स्वरूपातलं एक्झाम्पल आपल्याला तीन गुणांसाठी परीक्षेत येऊ शकतो. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी चेक करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल इज एल टू फाईव्ह एम थ्री थ्री अँड एन फाईव्ह वन. नाव कॅल्क्युलेट द स्लोप्स ऑफ लाईन एल एम एज वेल एज लाईन एम एन अँड लाईन एल एम. तीनही लाईनचे आपण स्लोप करूयात. सुरुवातीला आपण स्लोप ऑफ लाईन एम एन शोधू, एल एम शोधूयात. हे दोन बिंदूंची निर्देशक आपल्याला माहिती आहेत. फॉर्म्युला इज वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड एक्स टू मायनस एक्स वन. एक्स वाय टू इज थ्री, वाय वन इज फाईव्ह, x2 is 3, x1 is 2. Therefore, we get 3 minus 5 divided by 3 minus 2. That means here, subtraction is negative 2 divided by 1. That means slope of this line is negative 2. Now, slope of line MN is equal to, again the formula is same, y2 minus y1 divided by x2 minus x1. That means 1 minus 3 divided by 5 minus 3. 1 minus 3 divided by 5 minus 3. आता हे easy आहे. या ठिकाणी आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू यांच्या व्हॅल्यू न लिहिता डायरेक्टली आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांच्या व्हॅल्यूज रिप्लेस करतो आहोत, पुट करत आहोत. या ठिकाणी दोघांचं सबट्रॅक्शन जे आहे ते निगेटिव्ह टू येईल, या ठिकाणी पॉझिटिव्ह टू येईल, आणि यांना आपण सिम्प्लिफाय केलं तर आन्सर असणार आहे निगेटिव्ह. अगेन कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ लाईन एल एन. स्लोप ऑफ लाईन एल एन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन. y2 is 1, y1 is 5, x2 is 5, x1 is 2. That means 1 minus 5 divided by 5 minus 2
सबट्रॅक्शन इज निगेटिव्ह 4 / 3, दिस इज द स्लोप ऑफ लाईन LN. आता जर तुम्ही या ठिकाणी तीनही लाईनचे स्लोप पाहिले तर हे वेगवेगळे आलेले आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट स्लोप ऑफ लाईन LM इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MN इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन LN. या तीनही रेषांचे स्लोप समान नाहीत. याचा अर्थ असा आहे की हे तीन बिंदू हे कोलिनियर नसून ते नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे ते एका रेषेवरती नाहीत, म्हणजे ते नैक रेषीय आहेत. दॅट मीन्स आवर अँसर इज पॉईंट्स LM अँड N आर नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता याही क्वेश्चनमध्ये आणखी 4 एक्झाम्पल्स बाकी आहेत, सराव म्हणून तुम्ही ते घरी सोडवा. काही अडचण वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये एकूण 8 एक्झाम्पल्स आहेत. उरलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते उरलेले एक्झाम्पल्स आपण नवीन व्हिडिओद्वारे घेणार आहोत. व्हिडिओची लेंथ कमी करण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये फक्त 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. उरलेले 5 एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सोडून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.